हाय स्टुडंट टुडे वी आर गोइंग टू लर्न नेक्स्ट लेसन ऑफ इंग्लिश ऑफ स्टँडर्ड थ्री द नेम ऑफ अवर लेसन इज प्रिया इन द विलेज वन म्हणजे प्रिया खेडेगावात भाग एक आणि रिया इन द सिटी वन म्हणजे रिया शहरात भाग एक आपल्याला या लेसन मध्ये ने आणि प्रियाने विलेज आणि सिटी यांमधला डिफरन्स सांगितलेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे ओके सो ओपन युअर बुक अँड सी ऑन पेज नंबर नव्ह सी अवर नेक्स्ट लेसन प्रिया इन द विलेज वन म्हणजे प्रिया खेडेगावात आणि त्याचा पार्ट कोणता आहे वन म्हणजे एक पहा क्वेश्चन वन लिसन केअरफुली लुक इन टू युअर बुक अँड से विथ मी म्हणजे काळजीपूर्वक ऐका तुमच्या बुकमध्ये म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये पहा आणि माझ्यासोबत म्हणा ओके पहा आपल्याला इथं व्हिलेजचं म्हणजे खेडेगावाचं सुंदर असं चित्र दिलेलं आहे आणि त्या गावामधली छोटीशी मुलगी प्रिया हिचं गावाबद्दलचं काही वर्णन आहे ते या पाठामध्ये तिनं आपल्याला सांगितलेलं आहे ओके ते आपण पाहूयात फर्स्ट लाईन पहा हाय आय एम प्रिया आपण पाहिलं होतं कन्व्हर्सेशनमध्ये आपण कोणाची जर ओळख करून घेत असो किंवा आपण कोणाला बोलत असोल तर आपण स्टार्टिंगला काय म्हणतो हाय किंवा हॅलो असं आपण एकमेकांना ग्रीट करत असतो ओके तर मग ही काय म्हणते हाय आय एम प्रिया म्हणजे माझं नाव प्रिया आहे आय लिव्ह इन अ स्मॉल विलेज आणि मी छोट्याशा खेडेगावात राहते विलेज म्हणजे खेडेगाव आणि स्मॉल म्हणजे छोट्याशा देअर आर मेनी हाऊसेस इन अवर विलेज आणि आमच्या गावामध्ये मेनी म्हणजे भरपूर घरं हाऊस म्हणजे घर गर, भरपूर घरं आहेत द हाऊसेस आर क्लोज टुगेदर आणि पहा इथं घरं कसे आहेत जवळ जवळ आहेत ओके नेक्स्ट लाईन पहा देअर आर स्मॉल लेन्स बिटवीन द हाऊसेस लेन्स यल एनईस लेन्स म्हणजे गल्ली किंवा बोळ पहा प्रत्येक घराच्यामध्येही थोडीशी जी जागा दिसत आहे ती गल्ली आहे खेडेगावामध्ये खूप मोठे मोठे आपल्या शहरामध्ये जसे हायवेज वगैरे असतात तसं गावामध्ये काहीही नसतं छोट्या छोट्या गल्ल्या किंवा त्यालाच आपण बोळ असं सुद्धा म्हणत असतो नेक्स्ट लाईन पहा देअर आर मेनी प्लांट्स अँड ट्रीज अराऊंड द हाऊसेस आणि घराच्या अवतीभोवती म्हणजे घराच्या सर्व बाजूंनी प्लांट्स म्हणजे झाडं आहेत पहा इथं सर्व ठिकाणी आपल्याला छोटे छोटे झाडं पाहायला मिळत आहेत हो की नाही सर्व घरांच्या अवतीभोवती झाडं दाखवलेली आहेत पहा इकडं शेत आहे पूर्ण सगळीकडे झाडं दाखवलेली आहेत आता नेक्स्ट पहा आणखीन काय दिलेलं आहे दाजी काका इज अवर नेबर यन ई आय जी एच बी ओ यू आर नेबर म्हणजे शेजारी मग प्रियाचे शेजारी कोण आहेत दाजी काका आहेत ही किप्स काऊज अँड बफेल्लोज आणि त्यांच्याकडे काय आहे किप म्हणजे ठेवणे त्यांच्याकडे पहा बफेल्लोज म्हणजे म्हशी आणि काऊ म्हणजे गाई त्यांच्याकडे गाई म्हशी आहेत ही मिल्क्स देम एव्हरी डे आणि ते दररोज दूध काढतात वी बाय मिल्क फ्रॉम हिम आणि आम्हीसुद्धा त्यांच्याकडूनच दूध घेतो इट्स नाईस नाईस म्हणजे छान अँड फ्रेश अँड वॉर्म आणि ते ताजे आणि गरम असते पहा आपण जे दूध घेतो ते जर पाऊचमधलं म्हणजेच पुड्यामधलं असेल तर ते फ्रीजरमध्ये ठेवलेलं असतं त्यामुळे ते, ते थंड असतं परंतु जर आपण ताजं दूध घेतलं तर ते कसं फ्रेश एकदम ताजं आणि वॉर्म म्हणजे ते गरम असतं ओके आता पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे नेम द थिंग्स यू सी इन द पिक्चर म्हणजे आपल्याला या पिक्चरमध्ये ज्या काही थिंग्स ज्या वस्तू दाखवलेल्या आहेत त्यांची नावं द्यायची आहेत ओके पहा मग आपण सुरुवात करूया त्या पिक्चरमध्ये पहा हे काय आहे कॉक सी ओ सी के कॉक म्हणजे कोंबडा ओके नेक्स्ट आहे हेन एच ई एन हेन म्हणजे कोंबडी हे कोण आहे पहा आजी म्हणजेच काय म्हणतो आपण आजीला ग्रँड मदर जी आर एन डी यम ओ टी एच ई -E आर ग्रँडमदर म्हणजे आजी पहा इथं रूफवर म्हणजे छतावर काय बसलेलं आहे मांजर सी ए टी कॅट म्हणजे मांजर आता पहा इथं हे काय आहे काऊ शेड म्हणजे जनावरांचं गाईंचं हे काय आहे शेड म्हणजे त्यांचं निवारा आहे आपलं जसं हौस असतं तसं गाईंचा गोठा असतो पहा मग ही काय आहे बफेलो बफेलो म्हणजे मैस आणि हे काय आहे कऊ कऊ म्हणजे गाय आणि हे काय आहेत पहा डंक केक म्हणजे शेणाच्या गौऱ्या केलेल्या आहेत ओके आणि हे प्रियाचे नेबर दाजी काका का पहा त्यांच्याकडून मिल्क म्हणजेच दूध घेताना दिसत आहे ओ हो की नाही आता आपण नेक्स्ट पिक्चरकडे जाऊयात पहा हे काय आहेत टू गोट्स म्हणजे इथं शेळ्या आहेत जी ओ ए टी गोट म्हणजे शेळी आता पहा हे मुलं काय खेळताना दिसत आहेत तुम्हाला गावाकडे हा खेळ सर्वांनी पाहिला असेल की नाही पहा हे या चाकासोबत खेळत आहेत मग चाकाला काय म्हणतो आपण डब्ल्यू एच डबल ई एल व्हील म्हणजे चाक आता पहा इथं काय आहे बायसिकल बी आय सी वाय सी एल ई बायसिकल म्हणजे सायकल आता हे पाय पहा काय आहे बुलक कार्ट म्हणजे बैलगाडी आहे पहा घराच्या समोर कोण बस बसलेला आहे डॉग डॉग गार्डसावर हो म्हणजे कुत्रा काय करत असतो आपल्या घराची राखण करत असतो आणखीन काय आहे पहा इथं ऑक्स म्हणजे बैल आहेत आणखीन काय आहे या पिक्चरमध्ये कोकोनट ट्रीज आहेत नेक्स्ट वेल आहे वेल म्हणजे व्हीर आहे आणि मेनी हाऊसेस आहेत या व्हिलेजमध्ये ओके अशा प्रकारे आपण या व्हिलेजमधले बाकीचे पिक्चर्स कोणकोणते आहेत ते आपण पाहिलेलं आहे आता आपण या पार्टमध्ये प्रिया इन व्हिलेज वन आणि रिया इन सिटी वन म्हणजे रिया शहरात तिचा पार्ट पहिला म्हणजे पार्ट वन पाहणार आहोत तर पहा फर्स्ट क्वेश्चन आहे लिसन केअरफुली लुक इन टू युअर बुक अँड सेव्ह विथ मी म्हणजे काळजीपूर्वक ऐका आणि तुमच्या बुकमध्ये म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये पहा आणि माझ्यासोबत म्हणा पहा मग ही कोण आहे रिया रिया काय बोलत आहे हाय आत्ताच सांगितलं प्रिया सुद्धा आपल्याला ग्रीट करताना काय म्हणली होती म्हणजे तिच्या बोलण्याची सुरुवात करताना काय म्हणली हाय आय एम प्रिया तसं रिया सुद्धा काय म्हणते हाय आय एम रिया म्हणजे हाय मी रिया आहे किंवा माझे नाव था 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 था, city, रिया आहे आपण कोणालाही ग्रीट करत असताना कशाने करतो हाय किंवा हॅलोने करत असतो ओके नेक्स्ट लाईन पहा आय लिव्ह इन अ बिग सिटी आणि आता प्रिया छोट्याशा खेडेगावात राहत होती परंतु रिया कुठं राहते मोठ्या शहरामध्ये म्हणजे बिग सिटीमध्ये राहते देअर आर बिग बिल्डिंग्स आणि शहरामध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स म्हणजे मोठ्या मोठ्या इमारती आहेत अँड वाईड रोड्स इन अवर सिटी बसेस कार्स बाईक्स देअर्स अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द सिटी आणि शहरामध्ये वाईड रोड्स म्हणजे अरुंद असे रस्ते मोठे रस्ते आहेत आणि ट्रॅफिक म्हणजे खूप सारी शहरामध्ये गर्दी असते पहा हायवेनीसुद्धा तुम्ही जात असाल आपण लातूरमध्ये पाहिलेलं ला आहे खूप सारी गर्दी असते रोडवरती हो की नाही अशाच प्रकारे बस आहेत कार्स आहेत बाईक्स आहेत असे भरपूर सारी गर्दी आपल्याला या रस्त्यावर पाहायला मिळ मिळत आहे ओके नेक्स्ट पहा आणखीन देअर्स अ डेअरी नियर माय हाऊस आणि तिच्या घराजवळ डेअरी आहे म्हणजे जिथं आपल्याला दूध मिळतं दूध डेअरी वी बाय मिल्क फ्रॉम द डेअरी आणि मग रिया दूध कुठून घेते तर त्या डेअरीमधून ती दूध विकत घेते वी गेट द मिल्क इन अ पाऊच आणि गावाकडे जसं फ्रेश ताजं दूध भेटतं तसं शहरामध्ये भेटतं का नाही तर nice ती पाऊचमध्ये म्हणजे दुधाच्या पुड्यामध्ये दूध विकत घेतात इट्स नाईस अँड ॲज कोल्ड ॲज आईस मग हे दूध प्रिझर्व करण्यासाठी म्हणजे ते जास्त काय ठेवण्यासाठी त्याला कशामध्ये स्टोअर करतात कशामध्ये साठवून ठेवत असतात फ्रीजरमध्ये साठवून ठेवत असतात त्यामुळे ते, ते कसं असतं कोल्ड कोल्ड म्हणजे ते थंड असतं ओके पहा मग आपल्याला सेकेंड क्वेश्चन आहे नेम द थिंग्स यू सी इन द पिक्चर आता आपल्याला या पिक्चरमध्ये सुद्धा कोणकोणत्या थिंग्स कोणत्या वस्तू आहेत त्यांची नावं सांगायची आहेत मग पहा काय आहेत बिग बिल्डिंग्स म्हणजे मोठ्या इमारती आहेत हा पहा वाईट रोड्स म्हणजे हायवे आहे इथं ट्रॅफिक पोलीस दिसत आहे हा रोड आहे साईडनी जे काही चालत जात आहेत त्यांच्यासाठी हा रोड आहे इथं बस आहेत बाईक्स आहेत ॲटोरिक्षा आहे कार आहे व्हॅन आहे स्कूटर आहे ओके नेक्स्ट पहा इथं इथं पेपर्स दाखवलेले आहेत नेक्स्ट आहे खुशबू फ्लोरिस्ट म्हणजे फुलांचं जे, जे दुकान असतं जिथं आपल्याला गुच्छ वगैरे वेगवेगळे सजावटीसाठी आपण फुलं घेतो त्यांचं फुलांचं दुकान आहे नंतर हे सागर डेअरी म्हणजे जिथून प्रिया रिया दूध विकत घेते त्या डेअरीचं नाव काय आहे सागर डेअरी आणि पहा इथं फळ विकणारा माणूस दिसत आहे म्हणजे इथं भाज्या फळं आणि इथं पहा बर्ड्स दिसत आहेत बायसिकल आहे म्हणजे हा बॉय जो आहे तो शाळेमध्ये जाताना दाखवलेला आहे पहा युनिफॉर्ममध्ये ओके पहा मग अशा प्रकारे आपण पाहिलं की शहरामध्ये आणि खेड्यामध्ये म्हणजे विलेजमध्ये काय फरक असतो तर विलेजमध्ये छोटे छोटे रोड्स म्हणजे लेन्स असतात त्याचप्रकारे शहरामध्ये वाईट रोड्स म्हणजे मोठे रस्ते असतात महामार्ग असतात शह गावामध्ये खेडेगावामध्ये छोटे छोटे रस्ते असतात खेडेगावामध्ये घरंसुद्धा छोटी जवळजवळ असतात त्याचप्रकारे शहरामध्ये बिग बिल्डिंग्स म्हणजे मोठ्या मोठ्या इमारती असतात गावामध्ये खूप गर्दी नसते परंतु शहरामध्ये खूप ट्रॅफिक असते खूप सारी वाहनांची गर्दी असते गावामध्ये आपल्याला फ्रेश एअर म्हणजे ताजी हवा भेटते सकाळ सकाळ जर आपण फिरलो तर आपल्याला ताजी हवा मिळते परंतु शहरामध्ये खूप गर्दी असल्यामुळे आपल्याला फ्रेश एअर सहसा मिळू शकत नाही आणखीन आपल्याला शहरामध्ये दुसरी चांगली गोष्ट कोणती असते की एज्युकेशन छान असतं आपल्याला शहरामध्ये आपण शिक्षणासाठी शहराकडे येतो श तसंच खेडेगावामध्ये आणखीन काय असतं दवाखान्याची फॅसिलिटी म्हणजे मेडिकल फॅसिलिटी कमी असते त्याचप्रमाणे शहरामध्ये आपल्याला हॉस्पिटल चांगले असतात ओके तर गावामध्ये आणि शहरामध्ये हाच एक डिफरन्स आपल्याला दाखवलेला आहे आपण फर्स्ट पार्टमध्ये रिया इन व्हिले सिटी वन आणि प्रिया इन व्हिलेज वन हे दोन पाहिलेले आहेत आपण सेकंड पार्टमध्ये प्रिया इन विलेज टू आणि रिया इन द सिटी टू हे पाहणार आहोत ओके बाय